नमस्कार, मी डॉक्टर अरुंधती काळे सिधे. मी चीफ सर्जन विजन आय सेंटर पौड रोड कोथरूड. हा संवाद मी तुमच्याशी साधते आहे मोतीबिंदूबद्दल. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्हाला मोतीबिंदू आहे, तेव्हा मनामध्ये खूप शंका येतात. त्याचं तुम्हाला उत्तर थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज. तर मोतीबिंदू एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आणि आपल्याला काय त्रास होतो त्याच्यामुळे, ह्याच्याबद्दल आधी मी ह्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता हे एक डोळ्यांचं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यांची रचना कशी असते ह्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगता येईल. हे जे समोर आहे ट्रान्सपेरंट किंवा पारदर्शक, हे आपलं बुबुळ आहे. त्याच्या आत जी काळ्या रंगाचं दिसतं आहे तुम्हाला, ती आपली बाहुली. आणि त्याच्या आतमध्ये हा जो भाग आहे डोळ्यांच्या आत, इथे पारदर्शक अशी आपली लेन्स किंवा बिंदू ज्याला आपण म्हणतो, असा तो या ठिकाणी असतो. म्हणजे या बुबुळाच्या आणि या बाहुलीच्या मागे असा हा बिंदू असतो. त्याच्या मागे डोळ्यांचा पडदा असतो आणि ही डोळ्यांची नस. तर जे काही प्रकाश किरणं अशी डोळ्यावर येतात, त्या लेन्स किंवा त्या बिंदू किंवा भिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे ते रेटिनावर कॉन्सन्ट्रेट होतात किंवा फोकस होतात. आणि नसेद्वारा हे सिग्नल ब्रेनला जातं आणि आपल्याला कळतं की आपल्यासमोर अमुक अमुक ऑब्जेक्ट आहे. आता मोतीबिंदूमध्ये होतं काय एक्झॅक्टली, की ही जी बिंदू जी ट्रान्सपरंट असते, म्हणजे ती अशी असते पारदर्शक, ती अशी भुरकट किंवा अपारदर्शी थोडक्यात होते. आणि त्याच्यामुळे हे जे काही प्रकाश किरणं इथनं डोळ्यांवर येत आहेत, ते पूर्णपणे आत जात नाही. या बिंदूमुळे ते पार्शली ब्लॉक होतात आणि रेटिनावर फारसे फोकस नाही होत. आणि त्या कारणाने जे आपल्याला दिसणारं पिक्चर आहे त्याची क्वालिटी थोडीशी कमी होते. आता ह्याच्यामधनं तुम्ही बघत असाल तर काही पार्ट अपारदर्शी किंवा धुरकट आहे आणि काही पार्ट क्लिअर आहे. त्याच्यामुळे काही प्रकारच्या रेज ह्याच्यातनं जातात आणि काही यांना अडथळा येतो. त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही असं होत नाही, दिसत असतं पण त्याची क्वालिटी म्हणा ती कमी झालेली असते. आता मोतीबिंदू का होतो ह्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. मोतीबिंदू हा आजार नाही आहे, हा वयाने होणारा बदल आहे. जसे आपले केस पांढरे होतात तसंच डोळ्यामधला जो बिंदू असतो तो थोडासा भुरकट किंवा अपारदर्शी व्हायला सुरुवात होते. ही सुरुवात नेमकी 60 सुरुवात होते. पण सेनाईल कॅटरॅक्ट ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे एज लोकांना जो होतो 60 पलीकडे, तो स्लोली प्रोग्रेस होतो. आता बऱ्याचदा मला पेशंट म्हणतात की डॉक्टर तुम्ही म्हणताय की मोतीबिंदू आहे पण मला दिसतंय. तर गंमत अशी आहे की मोतीबिंदूमध्ये तो दोन प्रकारचा असतो. एक ही स्टेज, म्हणजे काही भाग क्लिअर आहे आणि काही भाग घुरकट आहे, त्याला आम्ही इमॅच्युअर सनाईल कॅटरॅक्ट असं म्हणतो. या स्टेजमध्ये पेशंटला दिसत असतं पण त्याची जी क्वालिटी असते ती कमी झालेली असते. रात्री जे आपण रस्ता किंवा लाईट्स बघतो त्याची क्वालिटी घसरलेली असते. स्टेप्स उतरताना त्याचं क्लॅरिटी किंवा त्याचं कॉन्ट्रास्ट एवढा क्लिअर नसतो. रस्त्यावरच्या खळग्यांचा कॉन्ट्रास्ट क्लिअर नसतो. त्याच्यामुळे आपण त्याला विजनची कमतरता म्हणूया किंवा क्वालिटी किंवा कॉन्ट्रास्टमध्ये कमी म्हणूया, पण विजन पूर्णपणे जात नाही. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ही जी शंका आहे की मला मोतीबिंदू आहे तरी दिसतं आहे, तर ते दिसणारच आहे. तुम्हाला लांबचं दिसतं त्याची क्वालिटी कमी झालेली असते, इंटरमिडिएट दिसत असतं आणि वाचनाला तर क्लिअर दिसत असतं. त्याला इमॅच्युअर मोतीबिंदू किंवा इमॅच्युअर कॅटरॅक्ट असं आम्ही म्हणतो. आणि एक मोतीबिंदू असतो ज्याच्यामध्ये तो कॅटरॅक्ट संपूर्ण झालेला असतो, म्हणजे जो अपारदर्शी लेन्स आहे ते पूर्णपणे पांढरं किंवा भुरकट झालेलं असतं आणि त्याला आम्ही मॅच्युअर कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू पिकला असं म्हणतो. आता हा मोतीबिंदू पिकला की तुम्हाला लांबचं, इंटरमिडिएट आणि जवळचं तिन्ही दिसायला कमी किंवा बंद होऊ शकतो. आता बरेचदा पेशंट मला म्हणतात की डॉक्टर मोतीबिंदू पिकल्यावर आपण ऑपरेशन केलं तर काय हरकत आहे.
ते मी तुम्हाला सांगणार आहे की तसं नको करायला. आता आपण मोतीबिंदू पूर्णपणे पिकायची किंवा असं पिकू द्यायची वाट बघत नाही. तो इमॅच्युअर किंवा कमी पिकलेला असताना किंवा 30-40% पिकलेला असतानाच आपण ऑपरेशनचा निर्णय घेतो. आता हा इमॅच्युअर मोतीबिंदू किंवा इमॅच्युअर कॅटरॅक्ट जो असतो तो मऊ असतो आणि ज्या पद्धतीने ऑपरेशन आपण करतो म्हणजे बिन टाक्याचं आणि फेको इमल्सिफिकेशन त्या पद्धतीमध्ये तो आपल्याला इमॅच्युअर किंवा मोतीबिंदू मऊ हवा आहे. आता आपण ऑपरेशन जे करतो ती टेक्निकला फेको इमल्सिफिकेशन असं म्हणतात. फेको इमल्सिफिकेशन म्हणजे थोडक्यात काय असतं, हा असा फेको इमल्सिफिकेशन मशीनचा प्रोब असतो. ह्या प्रोबमधनं एक प्रकारचा अल्ट्रासोनिक एनर्जी बाहेर पडत असते आणि ती आपण डोळ्यामध्ये घालून मोतीबिंदूला विरघळवतो. आता फॉर एक्झाम्पल आपण धरूया हा डोळा आहे आणि हा माझा तर डोळ्याला आपण 2.8 millimeter किंवा 1.8 millimeter असं बारीक असं छेद घेतो. त्यामधनं हा प्रोब असा आत घालतो, मोतीबिंदूला विरघळवतो आणि हा प्रोब ते मोतीबिंदू जो विरघळवलेला आहे तो पूर्ण सक करून घेतो किंवा डोळ्यातनं बाहेर काढतो. आता त्या छोट्याशा छेदातनं आता ही जी भिंग असते ही अगदी मऊ असते अशी आणि त्याच्यामुळे ती फोल्ड होते. फोल्ड करून आम्ही ती डोळ्यामध्ये घालतो आणि डोळ्यांच्या आत गेलं की ती अशी पोळीसारखी उघडते आणि आपल्या नॅचरल लेन्सची जागा घेते. नॅचरल लेन्सची जागा घेतल्या कारणाने हा जो प्रकाश इकडनं येत असतो जो मोतीबिंदूला अडत असतो तो आता अडथळा गेल्यामुळे पूर्णपणे रेटिनावर फोकस होतो आणि आपल्याला क्लिअर अशी इमेज दिसायला लागते. आता आपल्याला समजा फेको इमल्सिफिकेशन पद्धत जी की लेटेस्ट पद्धत आहे त्यांनी ऑपरेशन करायचं असेल तर मोतीबिंदू पिकलेला नको, मोतीबिंदू इमॅच्युअर स्टेटमध्येच हवं आहे म्हणजे तो मऊ असेल आणि थोडक्यात त्या फेको इमल्सिफिकेशन प्रोबनी काढता येईल. आता हे छेद कमी असल्यामुळे आपल्याला टाका द्यायला लागत नाही, हे सेल्फ सीलिंग वुंड असतं आणि त्याच्यामुळे डोळ्यांचं जे कम्फर्ट लेवल असतं आफ्टर द ऑपरेशन ते अतिशय छान असतं. तुम्हाला काहीही त्रास होत नाही, डोळा लाल होत नाही, पाणी येत नाही, टाका नसतो, पट्टी देखील नसते. म्हणजे जे आपल्या सेंटरवर आपण ऑपरेशन करतो त्यामध्ये आपण इंजेक्शनही देत नाही, आपण ड्रॉप्सच्या भुलीखाली ते ऑपरेशन करतो त्यामुळे इंजेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची दुखणं असं होत नाही. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा आम्ही पट्टी लावत नाही. काही प्रकारच्या सूचना आम्ही तुम्हाला ऑपरेशन नंतर काय करायचं ती काळजी आम्ही तुम्हाला सांगणार आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थोडक्यात मोतीबिंदू काय आहे, कधी ऑपरेशन करायचं, का दिसत असतानाच ऑपरेशन करायचं, त्याला पिकू का द्यायचं नाही आणि आपण थोडक्यात ऑपरेशन कुठल्या प्रोबनी किंवा फेको इमल्सिफिकेशन हा काय असतो एक्झॅक्टली हे कळलं असेल असं मला वाटतं. तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की येऊन माझ्याशी भेटू शकता. आय होप दॅट दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू ऑल ऑफ यू. थँक्यू. नमस्कार.